नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। औरंगाबाद महापालिकेने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये वारली पेंटिंग द्वारे अनोखा विक्रम नोंदवण्यासाठी प्रयत्न केला, ज्यामध्ये पालघर जिल्ह्यातील 6 महिला चित्रकारांच्या पथकाने सर्वात मोठे वारली चित्र हा सन्मान प्राप्त केला आहे। या महिलांनी वारली चित्रकारांचे मार्गदर्शन आणि सहकार्य यातून औरंगाबाद मध्ये साकारलेल्या वारली चित्राने सर्वात मोठे वारली चित्र हा सन्मान प्राप्त करत जागतिक विक्रम नोंदवला आहे। G20 परिषदेचा मान औरंगाबाद शहराला मिळाल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने स्थानिक 120 मुलींच्या सहकार्याने वारली पेंटिंग काढण्याचे ठरवले। त्यानुसार पालघर येथील वारली महिला द धवलेरी ग्रुपच्या कीर्ती निलेश वरठा यांना एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून फोनवरून माहिती देण्यात आली। त्यानुसार 16 फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील पालघर माहीम येथील कीर्ती निलेश वरठा, डहाणू वाकी येथील पूनम कोल, निहे येथील राजेश्री गोलीम, पालघर आदिवासी नाका येथील तारा बोंबाडे, तनया उराडे केळवा आणि पालघरच्या शालिनी कासट या 6 महिला चित्रकारांच्या पथकाला औरंगाबादला आमंत्रित करण्यात आले। तर 17 फेब्रुवारीला या पालघरच्या महिलांनी औरंगाबाद येथील स्थानिक 120 मुलींच्या सहकार्याने ST महामंडळाच्या वर्कशॉप येथील भिंतीवर अवघ्या 6 तासात त्यांनी वारली चित्र रेखाटले। विमेन आर्टिस्ट आहे ज्याच्यात 6 वारली आर्टिस्ट आहे, आदिवासी वारली आर्टिस्ट जे पालघरून आले आहेत आपल्या इकडे आम्हाला गाईड करत आहेत की रिअल वारली काय असते। या भिंतीचा आकार 3200 स्क्वेअर फूट आहे। या आकाराच्या भिंतीवर वारली पेंटिंग करण्यासाठी 12 तासांचा अवधी लागला होता। तो मोडून 6 तासांचा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न औरंगाबाद पालिकेने केला आणि तो साकार झाला। जगणं काय आहे हे वारली संस्कृतीमधून दिसते आणि ते जगणं जर सर्व समाजाने स्वीकारलं तर आपल्याला पर्यावरणाचा जो एवढा मोठा धोका आहे तो होणार नाही, कारण खूप सिंपल लाईफ असते वारलीची। या काढण्यात आलेल्या चित्रात वारली महिलेचे आयुष्य, लग्नापासून ते मृत्यूपर्यंतचे पारंपरिक दैनंदिन जीवन, विविध विधी दर्शवण्यात आले आहे। आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते, पारंपरिक नृत्य, राहणीमान, सण उत्सव, जल जंगल, जमिनीशी जुळलेली नाळ इत्यादी लहान सहान बाबींना या चित्रात स्थान देण्यात आले आहे। ही चित्रकला नव्हे तर वारली लिपी असल्याचे या महिला चित्रकारांनी सांगितले। आदिवासींची जीवन पद्धती सर्वांनी अंगीकारल्यास पर्यावरणाचा जटिल प्रश्न सोडवता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला।